मराठा आरक्षणावरून सरकारमध्ये असलेले मतभेद समोर आलेले आहेत. शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी छगन भुजबळांनी केली आहे, मात्र सरकारची भूमिका वेगळी असल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि या सर्व प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे, तर संतप्त झालेल्या जरांग यांनी काय इशारा दिलाय पाहुयात या रिपोर्टच्या माध्यमातून. हिंगोलीतल्या ओबीसींच्या एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी आक्रमकपणे त्यांची भूमिका मांडली. राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमलेली शिंदे समितीच बरखास्त करावी अशी मागणी केली आहे. इतकंच नाही तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुद्धा छगन भुजबळ यांनी विरोध केलाय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकट कुणबी द्या ही मागणी आम्ही कधी मान्य केली नाही, कधी मान्य करणार नाही, किंबहुना कायद्यात सुद्धा ते बसणार नाही. मराठा समाजाला दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द केली तर त्याचा गंभीर परिणाम होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. आमचं रद्द झालं की तुमचं सगळं ऑटोमॅटिक रद्द होईल. मग ऑटोमॅटिक हे म्हणजे काय, मी असं इशारा फिशारा नाही येऊ, कारण आमच्या शासकीय नोंदी आहेत, तुमच्या नोंदी फिंदी काहीच नाहीत. मग तुम्हाला कसं सांगितलं मग ओबीसी. मराठा आरक्षणावरून सरकारमधले मतभेद समोर आल्यानंतर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. कॅबिनेटमध्ये संजय राऊतजी जे म्हणतात की गँगवॉर चालली आहे, सत्तेत असलेले लोक सभांमध्ये मांडतात, याच्याच या ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये किती मिसमॅनेजमेंट आहे आणि पॉलिसी पॅरालिसिस आहे. छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या भूमिकेला छेद दिल्यानं आणि विरोधकांनी हल्ला चढवल्यानं शिवसेनेकडून सारवासारव सुरू झाली आहे. भुजबळ साहेब ही त्यांची वैयक्तिक भूमिका मांडत आहेत. सरकारची भूमिका हीच आहे की प्रत्येक समाज घटकांना न्याय मिळायला पाहिजे. शिंदे समिती अत्यंत उत्तम पद्धतीनं काम करत आहे. मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, त्या समाजाच्या दोन्ही नेत्यांनी असेल, आपसामध्ये कधीही वाद घालू नये. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही सरकारची पहिल्यापासून असलेली भूमिका आहे. छगन भुजबळ यांची भूमिका आणि सरकारची भूमिका वेगवेगळी असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातला संघर्ष सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.